मोखाड़ा तालुक्यातील सावर्डे येथे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मोखाड़ा तालुक्यातील सावर्डे येथे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. पूल होण्यापूर्वी लाकडी ओंडक्यांचा गावकऱ्यांना आधार मिळणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मोखाड़ा तालुक्यातील सावर्डे येथे तयार करण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. सावर्डे येथील नागरिकांना गावाबाहेर पडण्यासाठी वैतरणा नदीवर लाकडी ओंडक्यांच्या सहाय्याने नदी पार करावी लागत होती. याबाबत प्रसार माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर या बातम्यांची दखल घेत शिवसेनेतर्फे येथे तात्पुरत्या स्वरूपाचा पूल बांधण्यात आलाय. त्याचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा पूल तयार झाल्यानंतर गावकऱ्यांकडून सुद्धा समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी या नदी कसे ओलांडत होते? लाकडावर जात होतो. आता तुम्हाला पूल झालेला आहे, कसं वाटतंय? आता बरं वाटतंय. आज जो ब्रिज झालाय शिवसेनेच्या माध्यमातून, तो ब्रिज बनवला आहे, काय वाटतं तुम्हाला? हा ब्रिजचा उपयोग तुम्हाला चांगला झाला? चांगला वाटतोय. पुढे वरती जायला अजून रस्ता इथून 500 मीटरवर आहे, तर इथून पायवाट पण अजून नीट करायची आहे. हा एक तात्पुरता उपाय होता, कारण ओंडक्यावरनं जाण्यापेक्षा या ब्रिजवरनं जाणं बरं होतं. इथे पाण्याची आपण परिस्थिती बघत असाल, ह्या पूर्ण जवार मोखड्यामध्ये असेल किंवा शहापूरमध्ये असेल, जास्तीत जास्त बसॉल्ट रॉक असल्यामुळे पाणी जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हिरवगार आणि सुंदर होतो. असा परिसर मला वाटत नाही देशात एवढा सुंदर कधी असेल. वर्क ऑर्डर देऊन एक महिनाभरात हे काम पूर्ण झालं. काम करणं अवघड होतं, कारण त्या दुर्गम भागात मशिनरी आणणं हा मोठा प्रश्न होता. तो कसा बसा सोडवण्यात आला, आणि आज आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी या पुलाचं ज्यांनी कल्पना मांडली त्यांच्या हस्तेच उद्घाटन होत आहे.